हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल ज्ञान सागर स्पोकन इंग्लिश वरोरा। ज्ञान सागर स्पोकन इंग्लिश वरोरा या यूट्यूब चैनल वर आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत एक जबरदस्त असा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन एस ओ सो। सो लेट्स हैव अ लुक। सो हा एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे। काय आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन? याचा मराठी मध्ये अर्थ होत असते म्हणून। काय होत असतं? म्हणून। सो हा एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे। सो चा मराठी मध्ये अर्थ होत असतो म्हणून। लक्ष दे रे खरकट्या, लक्ष दे ना, मग समजत नाही म्हणते। एस ओ सो चा अर्थ काय होते? म्हणून। आणि काय दाखवत असतो? परिणाम दाखवत असतो। काय दाखवतो रे? परिणाम। सो हा एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याचा मराठी मध्ये अर्थ म्हणून होत असते। आणि तो काय दाखवत असतो, कशासाठी त्याचा वापर करत असतो? तर परिणाम दाखवणारा जे सेंटेन्स आहे, जे क्लॉज आहे, ते सेंटेन्स सोनी आपण जे इव्हेंट आहे, ऍक्शन दाखवणारा सेंटेन्स आहे, त्याला जोडण्याचं काम करत असते। म्हणजे साथ जोडण्याचं काम करतो। दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस, दोन इंडिपेंडेंट सेंटेन्सेस, ज्यामध्ये एक सेंटेन्स ऍक्शन दाखवते आणि दुसरं सेंटेन्स त्या ऍक्शनचं रिझल्ट म्हणजे परिणाम दाखवणार असते। तर परिणाम दाखवणार जे सेंटेन्स आहे, क्लॉज आहे, ऍक्शन दाखवणाऱ्या सेंटेन्स सोबत जोडण्याचं काम हा सो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन करत असतो। समजलं? मग आता काय दाखवत असतो? सो इज यूज टू डिस्क्राइब, द रिझल्ट ऑफ एन इव्हेंट ऑर एन ऍक्शन। सो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन इज यूज to describe the result of an action mentioned in the first sentence. First sentence or clause you can say. So coordinating conjunction is used to describe the result. So या coordinating conjunction चा उपयोग कशासाठी यूज करत असतो? जे रिझल्ट दाखवणार सेंटेन्स आहे एखाद्या क्रियेचं, एखाद्या ऍक्शनचं, ते जोडण्यासाठी आपण सो या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करत असतो। कोणासोबत जोडायचं? जे पहिल्या वाक्यामध्ये जे पहिला क्लॉज आहे, जे ऍक्शन दाखवते, त्या ऍक्शन दाखवणाऱ्या सेंटेन्स सोबत, क्लॉज सोबत आपण जे रिझल्ट दाखवणार सेंटेन्स आहे ते आपण सोनी जॉईन करत असतो, जोडत असतो। ओके, तर दोन सेंटेन्स असतात, लक्ष द्या इकडं, समजून घ्या पहिलं का सो कसं जोडतो, काय जोडत असतो। सो हा एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि सो कोणते दोन वाक्य जोडत असतो, कोणते दोन सेंटेन्स, कोणते दोन क्लॉजेस जोडत असतो? एक जो ऍक्शन दाखवतो आणि दुसरा त्या ऍक्शनचा रिझल्ट दाखवतो। तर ऍक्शन दाखवणाऱ्या सेंटेन्सला कोणता सेंटेन्स जोडायचा आहे, कोणता क्लॉज जोडायचा आहे? जे रिझल्ट दाखवते, परिणाम दाखवणार जे सेंटेन्स आहे किंवा क्लॉज आहे ते सोनी आपण जोडत असतो। सो या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करून आता विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण समजून घेऊ। लक्ष द्या रे, द फॅन वॉज नॉट वर्किंग, पंखा काम करत नव्हता, हवा देत नव्हता, पंखा काम करत नव्हता, लेकामध्ये काहीतरी बिघडलं होतं, हवाच नव्हतं लागत, आता का हाताने हवा घालणार पाशी? द फॅन वॉज नॉट वर्किंग हे इव्हेंट आहे, हे ऍक्शन आहे का? पंखा काम करत नव्हता। आता पंखा काम करत नव्हता हे एक सेंटेन्स झालं, याने स्वतःचा अर्थ प्राप्त करतो हा सेंटेन्स, कारण हा डिपेंड नाहीये दुसऱ्या सेंटेन्स वर मीनिंग साठी, पूर्ण अर्थ प्राप्त करत आहे। द फॅन वॉज नॉट वर्किंग, द पंखा काम करत नव्हता। मग आता पंखा काम करत नव्हता तर काय रिझल्ट झाला, काय परिणाम झाला? तर परिणाम दाखवणार सेंटेन्स हे आहे, आय कॉल द मेकॅनिक। तुम्ही दुरुस्त करणार आहे का?
नहीं करता आल तो कौन ता काम पा पहला वाक्य द फैन वाज नॉट वर्किंग पंखा काम करत नव्हता दुसरा सेंटेंस आहे दुसरा क्लॉज आहे आई कॉल्ड द मेकॅनिक मी मेकॅनिकला बोलावलं आता विचार करा पंखा काम करत नव्हता म्हणून मी मेकॅनिकला बोलवलं म्हणजे जे दुसरा सेंटेंस आहे ते काय दाखवत आहे रिझल्ट दाखवत आहे परिणाम दाखवत आहे कशाचा परिणाम दाखवत आहे तर पहिले ती ऍक्शन घडली म्हणजे पंखा काम करत नव्हता ही एक इव्हेंट आहे तर या सेंटेंसचा या इव्हेंटचा जो रिझल्ट आहे तो कोणतं वाक्य दाखवत आहे दुसरं वाक्य दाखवत आहे पंखा काम करत नव्हता आणि त्या कारणामुळे त्यामुळे मी कोणाला बोलवलं मेकॅनिकला बोलवलं म्हणजे हा रिझल्ट दाखवणारा सेंटेन्स आहे तर आता दोन्ही सेंटेन्स एक ऍक्शन दाखवत आहे हा ऍक्शन दाखवत आहे आणि हा रिझल्ट दाखवत आहे ऍक्शन दाखवणारा सेंटेन्स आणि रिझल्ट दाखवणारा सेंटेन्स हे दोन्ही आपण सोनी जॉईन करतो तर कसं होणार आता लक्षात घ्या द फॅन वॉज नॉट वर्किंग पंखा काम करत नव्हता आपण नाही म्हणत का पंखा काम करत नव्हता म्हणून मी मेकॅनिकला बोलावलं द फॅन वॉज नॉट वर्किंग सो म्हणून म्हणून आता रिझल्ट दाखवणारा सेंटेन्स जॉईन करू सोनी सो आय कॉल द मेकॅनिक असं आहे ते भजन म्हणजे सो हा कोऑर्डिनेटिंग कंजेक्शन दोन असे सेंटेन्स असे दोन क्लॉजेस जॉईन करतो की एक सेंटेन्स एक क्लॉज ऍक्शन दाखवते आणि त्या ऍक्शनचा रिझल्ट दाखवणारा दुसरा सेंटेन्स किंवा क्लॉज असते तेव्हा ते दोन सेंटेन्स आपण सो या कोऑर्डिनेटिंग कंजेक्शननी जोडत असतो मग सोचा वापर कसा करायचा जो सेंटेन्स जो क्लॉज रिझल्ट दाखवते त्याच्या आधी काय आलं पाहिजे सो आलं पाहिजे नाही तर तुम्ही या सेंटेन्सच्या आधी हे सेंटेन्स रिझल्ट नाही दाखवत हे ऍक्शन दाखवते या ऍक्शनमुळे काय झालं परिणाम असं झाला आणि परिणाम दाखवणाऱ्या सेंटेन्सच्या आधी काय आलं पाहिजे लक्ष द्या सो हा कोऑर्डिनेटिंग कंजेक्शन आला पाहिजे दुसरं सेंटेन्स पाहिजे का घेऊ आपण गाडीमध्ये पेट्रोल संपलं होतं गाडीमधील पेट्रोल संपलं होतं आता पेट्रोल संपल्यावर काय करायचं रिझल्ट काय होणार त्याचा परिणाम काय होणार पेट्रोल पंप जावं लागेल पेट्रोल पंपवर गेलो का रिझल्ट काय आहे रिझल्ट पेट्रोल पंप जाणे कशामुळे इव्हेंट कोणती आहे ऍक्शन कोणती आहे पेट्रोल नव्हतं पेट्रोल संपलं होतं मग असं होणार द कार हॅड नो पेट्रोल ऍड नो पेट्रोल कार मध्ये पेट्रोल नव्हता मग रिझल्ट काय झाला आय वेंट टू द पेट्रोल द कार हॅड नो पेट्रोल कार मध्ये पेट्रोल नव्हता पहिलं सेंटेन्स आहे ऍक्शन दाखवत आहे आय वेंट टू द पेट्रोल पंप मी पेट्रोल पंप गेलो होतो आता पहिले जे ऍक्शन घडली पेट्रोल नसणे हे कारण आहे हे एक कारण दाखवणारा सेंटेन्स आहे ओके इव्हेंट आहे ऍक्शन आहे ही ऍक्शन घडली आणि त्याचा परिणाम काय झाला का आम्हाला पेट्रोल पंप जावं लागलं पेट्रोल नव्हतं गाडीमध्ये म्हणून मी पेट्रोल पंपवर गेलो मग पेट्रोल पंपवर वगैरे गेल्यावर कोणी असं बाबा कसं काय येणं केलं तर काय रे पेट्रोल भरायसाठी आता पेट्रोल कशासाठी कशासाठी पेट्रोल पंप गेलो तर पेट्रोल गाडीमध्ये नव्हता आणि पेट्रोल गाडीमध्ये नव्हता म्हणून परिणाम काय झालं तर आय वेंट टू द पेट्रोल पंप मी पेट्रोल पंपवर गेलो मग हे परिणाम दाखवते हे ऍक्शन आहे आणि हा रिझल्ट आहे तर आता दोन्ही सेंटेन्स आपण कशाने जॉईन करू सोनी जॉईन करू तर मग कसं होणार आपल्या लक्ष द्या बोमला द कार हॅड नो पेट्रोल कार मध्ये पेट्रोल नव्हता म्हणून सो आय वेंट टू द पेट्रोल पंप जमलं का तर आता रिझल्ट दाखवणारा जे सेंटेन्स आहे ते ऍक्शन दाखवणाऱ्या सेंटेन्स सोबत सोनी जॉईन केलं तर अशा प्रकारे आपण सोचा वापर दोन सेंटेन्स
दोन क्लॉजेस जे इंडिपेंडेंट आहे आणि असं क्लॉज जे रीजन दाखवते ते आपण ऍक्शन दाखवणारा जो पहिला सेंटेंस आहे त्याच्या सोबत जॉईन करण्यासाठी आपण सो या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करतो. आता एखादं वाक्य अजून एक घेतो, लक्ष द्या, बरोबर लक्ष द्या. भाजीपाल्याच्या दुकानात कांदे नव्हते, भाजीपाल्याच्या दुकानातले कांदे संपले होते. अरे आता कसं, आता का करायचं, पाहुणा पाहुणा बोंबलांना नाश्ता करायला लागेल का नाही पाहुण्यासाठी, मग कसं होणार आता, मग भाजीपाल्याच्या दुकानातले कांदे संपले होते म्हणून काय केलं, मग रिझल्ट काय झाला, तर मी शेजाऱ्याकडून कांदे थोडे कांदे उसने घेतले, पाहुण्याला पोहे चारत होत, मी जर नसते चारले तर मी त्याच्या घरी जर गेलो तर मला बिल चारतच नव्हता, म्हणून काय केलं, कांदे भाजीपाल्याच्या दुकानात नव्हते आणि म्हणून मी शेजाऱ्याकडून थोडे उसने घेतले. मग आता भाजीपाल्याच्या दुकानामध्ये कांदे नव्हते, हे इव्हेंट आहे, मग या इव्हेंटचा रिझल्ट काय झाला, कि मला काय करावं लागलं, शेजाऱ्याकडून उसने घ्यावं लागलं. मग आता ते सेंटेन्स आपण पहिल्या इव्हेंट सोबत पहिल्या सेंटेन्स सोबत जॉईन करण्यासाठी आपण सो वापरतो. मग कसं होणार, भाजीपाल्याच्या दुकानामधील कांदे संपले होते, कांदे नव्हते म्हणून मी शेजाऱ्याकडून काही उसने घेतले. आता बघा सेंटेन्स, द वेजिटेबल शॉप वॉज आउट ऑफ ओनियन्स. एक सेंटेन्स आहे, पहिलं सेंटेन्स द वेजिटेबल शॉप वॉज आउट ऑफ ओनियन्स म्हणजे भाजीपाल्याच्या दुकानातले कांदे संपले होते, कांदे नव्हते म्हणून काय झालं, आय बॉरोड उसने घेतले, उधार घेतले, आय बॉरोड सम थोडे फ्रॉम माय नेबर. तर द वेजिटेबल वॉज आउट ऑफ ओनियन, भाजीपाल्याच्या दुकानातले कांदे संपले होते, मग याचा परिणाम काय झाला, कि मला काय करावं लागलं, शेजाऱ्याकडून थोडे उधार घ्यावं लागले, हा झाला परिणाम. हे दोन सेंटेन्स सोने आपण कसं म्हणू, लक्ष द्या, बुमला द वेजिटेबल शॉप वॉज आउट ऑफ ओनियन, भाजीपाल्याच्या दुकानात कांदे नव्हते, सो म्हणून काय झालं, रिझल्ट दाखवणार सेंटेन्स, सो आय बॉरोड सम फ्रॉम माय नेबर. सो द वेजिटेबल शॉप वॉज आउट ऑफ ओनियन्स, भाजीपाल्याच्या दुकानात कांदे नव्हते, सो म्हणून आय बॉरोड सम फ्रॉम माय नेबर, म्हणून मी थोडे शेजाऱ्याकडून उधार घेतले. तर अशा प्रकारे सो हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन दोन सेंटेन्स जॉईन करते, दोन असे सेंटेन्स, दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस ऑफ सेंटेन्सेस, जे दोन सेंटेन्सेस एक ऍक्शन दाखवतो आणि दुसरा त्याचा परिणाम दाखवत असते. तर अशा प्रकारचे दोन सेंटेन्स आपण सो या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जॉईन करत असतो. तर पहिल्या वाक्यामध्ये पंकज काम करत नव्हता म्हणून मी मेकॅनिकला बोलवलं, दुसऱ्या वाक्यामध्ये कार मध्ये पेट्रोल नव्हता म्हणून मी पेट्रोल पंप गेलो, तिसरं वाक्य आहे भाजीपाल्याच्या दुकानामध्ये कांदे नव्हते किंवा संपले होते म्हणून मी शेजाऱ्याकडून थोडे उसने घेतले. पहा तिन्ही वाक्यामध्ये काय आलं, म्हणून आलं. तर म्हणून अशा अर्थाने आपण सो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने दोन सेंटेन्स जोडण्याचं काम करत असतो. आय होप यू ऑल अंडरस्टूड सो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटूया परत एका कंजंक्शन सोबत. टिल देन बाय अँड टेक केअर.